नमस्कार अहमदनगरच्या विकासवर्धिनी संस्थेच्या मार्फत नगर शहरामध्ये या कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त नगर हे अभियान हाती घेतलेलं आहे आणि खरं म्हणजे एक पाच सात दिवसापूर्वी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला की त्यामध्ये देशातील दहा टक्क्यापेक्षा जास्त कोरोना प्रसाराचा वेग जिथे जिथे आहे अशा शहरांची यादी त्यामध्ये होती मला ती बातमी पाहिल्यानंतर धक्का बसला की त्यामध्ये महाराष्ट्रातनं फक्त अहमदनगर शहराचा समावेश होता आणि तो ग्रोथ रेट होता दहा पॉईंट एक एक महिन्यापूर्वी ज्यावेळेला हा अहवाल आला त्यावेळेला महाराष्ट्रातनं केवळ मुंबई होती पण आता मुंबई दोन पॉईंट काहीतरी वर आहे आणि नगर जिल्हा मात्र दहा पॉईंट एक संख्या किती आहे हा भाग वेगळा परंतु स्प्रेडिंगचा रेट जो आहे हा थोडा भयावह हो मला वाटला आणि मग मी अनेक मित्रांशी बोललो त्यामध्ये डॉक्टर गिरीश कुलकर्णी की जे आज समोर सम समवेत आहेत त्यांच्याशी देखील बोललो आणि एक अशी कल्पना मनामध्ये आली की नगर शहरामध्ये सहभागातून आता या कोरोनाला थांबवण्याची गरज आहे कारण सरकार प्रशासन शासन लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या पत्तीनं काम करत आहेत परंतु जोपर्यंत लोकांचा सहभाग प्रभावीपणे होणार नाही तोपर्यंत याला खरं य यश मिळणार नाही कारण कायदे करून नियम करून लॉकडाऊन जाहीर करून कितपत यश मिळेल हे माहीत नाही परंतु प्रत्येक कुटुंबाने जर याचा निर्णय घेतला आणि काही स्वतःवर स्वयंघोषितच असे काही आपण नियम करून घेतले आणि त्याचं पालन केलं तर निश्चितपणे याला यश मिळेल या मोहिमेमध्ये आम्ही काही गोष्टी अशा केल्यात की एकतर कोरोनाबाधित जे लोक आहेत त्यांना जर काही वैद्यकीय सेवा मिळण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यांना सहकार्य करायचं बेड्स उपलब्धतेबाबत असेल किंवा त्यांच्या बिलाच्या संदर्भात असेल अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिलं आकारली जात आहेत हा देखील मुद्दा पुढे आला आहे त्या संदर्भात लोकांना मदत करायची याशिवाय कोरोना योद्धे माझ्या दृष्टीने योद्धे दोन प्रकारचे एक तर जे फील्डवर काम करणारे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत पोलीस आहेत कर्मचारी आहेत हे एक योद्धे आणि दुसरे योद्धे ज्यांनी प्रत्यक्ष लढाई कोरोनाशी केली या लोकांची पण माहिती लोकांपर्यंत पोचवायची नागरिकांपर्यंत आणि त्यांचाही आधार वाढवायचा धीर वाढवायचा आज भीती मोठ्या प्रमाणात आहे आणि याशिवाय या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा लोकसहभागाच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या मंडळीनं काम केलं आहे अशा मान्यवरांचा नगरकरांशी संवाद करायचा आता लोकसहभाग म्हटल्यानंतर खरं तर नगर जिल्ह्यामध्ये काही नावं प्रकर्षाने पुढे येत आहेत मग अण्णा आजारे असतील किंवा डॉक्टर गिरीश कुलकर्णी असतील पोपटराव पवार असतील ही सगळी मंडळी आहे पण मला डॉक्टर गिरीश कुलकर्णींचं या कामातलं महत्त्व थोडंसं वेगळेपण असं जाणवलं की बऱ्याच अंशी आरोग्याशी संबंधित देखील त्यांचं काम आत्तापर्यंत आहे आणि लोकांचा सहभाग देखील मोठा आहे त्यामुळं आज मी डॉक्टर गिरीश कुलकर्णींना विनंती केली की आपण नगरकरांशी संवाद करावा आज ते आपल्यासमोर आहेत याचा मला आनंद वाटतो डॉक्टर गिरीशजी आपलं मनापासून स्वागत नमस्कार धन्यवाद विनायक आम्ही ही मोहीम सुरू केली या संदर्भात आता तुम्हाला तर सगळी कल्पना आहे तर आपण त्या संदर्भात थोडंसं जनतेशी बोलावं विकासवर्धीने ही संस्था गेली तीन दशकं नगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास सामाजिक विकास आणि प्रबोधनाचं खूप उत्तम काम करीत आहे आपल्या क्रॉम्पटनमधल्या नोकरीचा राजीनामा देऊन विनायकरावांनी पूर्ण वेळ जेव्हा सामाजिक कामाला सुरुवात केली तेव्हा या संस्थेचं माध्यम त्यांनी वापरलं आणि या संस्थेची स्वतःची एक क्रेडिबिलिटी लोकांच्या समाजाच्या मनामध्ये आहे आणि आता जेव्हा या संस्थेच्या माध्यमातून विनायकरावांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी करोनामुक्त अहमदनगर हे अभियान हाती घेतलं तेव्हा निश्चितपणे या घटनेचं आणि या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत होणं हे एक स्वाभाविकच होतं आम्हाला देखील या उपक्रमानं अतिशय आनंद वाटला आणि आम्ही याचं मनापासून स्वागत करतो स्नेहालय आणि इतर अनेक मित्रसंस्था ज्याच्यामध्ये आनामप्रेम आहे किंवा ज्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्थांचा महासंघ आहे हे सर्व संस्था लोकनायक अण्णाजी आजारे यांच्या प्रेरणेतून वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक कामं करत असतात आणि समाजामध्ये आज इतके प्रश्न आहेत इतके विषय आहेत त्यामुळं कुठल्याही समाज घटकासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी आपलं काम करत असताना जे देशाचे आणि समाजाचे मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एकत्र येऊन काम केलं पाहिजे ही भूमिका आम्ही पहिल्यापासून मांडत आलो आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं हाच आमच्या कामाचा एक गाभा राहिलेला आहे आज विनायकरावांनीसुद्धा एक मोठं व्यासपीठ तयार केलेलं आहे विकासवर्धिनीच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये सगळ्या सामाजिक संस्था कार्यकर्ते तरुण मंडळं हौशी लोक सिनियर सिटीजन युवक ज्यांना काही ना काही दिशा पाहिजे कामासाठी आत्ता अशा सर्वांनाच ते एकत्र करतायत ही खूप स्वागतार्य गोष्ट आहे स्नेहालयनी या कामाची दखल घेतली आणि साधारणतः दहा मार्चपासून कामाला सुरुवात केली दहा मार्चला आम्ही सर्व ध्येय व्यापारातल्या बळी महिला एल जी बी टी समुदाय युनक्स नेतृत्वपंथी अशा समुदायाचा एक मेळावा घेतला आणि त्यांना अपील केलं की पुढच्या काळामध्ये करोना व्हायरस जो व्हायरली इन्फेक्शन पसरवतो संसर्गजन्य आहे अतिशय तर त्या त्याचा प्रसार प्रचार होतो त्यामुळे आपले जे चालू असलेले व्यवसाय आहेत किंवा आपल्या लोकांशी संबंध येतो आणि त्यातून त्याचा प्रसार होतो तर जसं आय व्हीच्या बाबतीत या समाज घटकांना बऱ्यापैकी दोष दिला गेला खरं तर त्यांचा वाटा याच्यामध्ये त्यांची भूमिका याच्यात फार नगण्य होती लोकांनीच त्यांना माध्यम बनवलेलं होतं तसं जर उद्या करोनाचा फैलाव झाला तर कदाचित आपला आपल्या समुदायाचं नाव घेतलं जाईल आणि म्हणून आपण आपले व्यवसाय बंद ठेवावेत आपलं फिरणं बंद करावं आणि आपण काहीतरी चरितार्थाचं दुसरं साधन शोधायचा सा काही प्रयत्न केला पाहिजे या गोष्टी आम्हीच लोकांसमोर मांडल्या खरंतर आम्हाला थोडंसं आधी याचं गांभीर्य लक्षात नाही आलं आणि आम्हाला असं वाटलं की ही इष्ट आपत्ती आहे कारण की आपण लोकांना नवीन चरितार्थाचे मार्ग सुचवू शकतो आणि त्यांनी ते सोडावं असं आपलं वर्षानुवर्ष प्रयत्न चालला तर आता लोक या निमित्त त्यांनी वेगळा विचार करतील असं आम्हाला वाटलं पण नंतर त्याचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं परंतु आम्हाला खूप आनंद वाटतो मागच्या जवळपास एकशे चाळीस दिवसांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये देह व्यापारातल्या बळी महिलांनी आपला व्यवसाय बंद ठेवला त्यांनी भाजी विकायचे व्यवसाय सुरू केले लोकांच्याकडे इस्त्री करून देऊन घरपोच कपडे पोहोचवण्याचे व्यवसाय चालू केले शेतमजुरीचं चा काम अनेक जणींनी केलं छोटे मोठे घरगुती कामांचे पर्याय अनेक जणींनी स्वीकारलं किंवा ग्रामीण भागामध्ये जिथे रोजगार शेतीमध्ये उपलब्ध होता काही मोठे फार्म हाऊसेस होते तिथेसुद्धा या महिलांना आम्ही राहण्याची सोय आणि जेवणाची सोय या बोलीवरती तिथं ठेवलं कारण आज सर्वायवलचे प्रश्न होते आज तुम्हाला किती पैसे मिळतात हा मुद्दा नाही आहे तर तुम्ही जिवंत राहणं तुम्ही या संसर्गापासून मुक्त राहणं आणि चांगल्या वातावरणामध्ये तुमचे मूलभूत गरजा भागणं हीच आजची गरज होती हे आम्ही पटवून देऊ शकलो आणि या पद्धतीनं कामाला सुरुवात केली वीस मार्चला आम्ही पहिलं एक जेवण कम्युनिटी जेवण सुरू केलं संजयनगर झोपडपट्टीमध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आणलं आणि रिवाजाप्रमाणे आमच्या महिलांनी त्यांच्या तीन दिवसांची कमाई दिली आणि ते पंचवीस एक हजार रुपये जे जाम आमच्याकडे जमा केलेले होते महिलांनी त्यातून आम्ही खिचडी वाटपाला सुरुवात केली देशावर जेव्हा संकट येतं समाजावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण सर्वात प्रथम नागरिकाच्या भूमिकेमध्ये येऊन आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे हे आम्ही नेहमी ज्या गटांसाठी आम्ही काम करतो झोपडपट्टीतले लोक व्यापारातले महिला एल जी बी टी समुदाय यांना है। आम्ही या गोष्टी नेहमी सांगत आलो तर त्यांनी त्याप्रमाणे म्हणजे अगदी मराठवाडा भूकंप गुजरात भूकंप इथपासून कारगिल युद्ध आत्ता चेन्नईचा महापूर इथपर्यंत सगळ्या ठिकाणी या महिलांनी नेहमीच मदतीचे हात दिलेले होते आणि स्वतःपासून सुरुवात करायची आणि आपण तेव्हाच नागरिकत्वाचे हक्क मागू शकतो ज्या वेळेला आपण कर्तव्यासाठी वे इतरांच्या बरोबरीनं पुढं असतो किंवा इतरांच्या पुढं असतो ही भावना सगळ्या या समाज घटकांच्या मनामध्ये आणि म्हणून आम्ही त्या दिवशी कामाला सुरुवात केली त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मग तयार अन्न वाटप शिदा वाटप हे काम आम्ही केलं जे हातावर पोट भरणारे लोक होते त्यांची अवस्था अतिशय भीषण होती पण त्यांना जर घरी थांबवायचं असेल तर एकच इलाज होता ते म्हणजे त्यांच्या घरोघर किराण्याचे किट पोहोचवणं तर एकूण या सर्व कालखंडामध्ये आम्ही साडेतीन लाख लोकांपर्यंत जेवण पोहोचवलं स्नेहालयाच्या माध्यमातून आणि इतर आमच्या मित्रसंस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाला आम्ही नाव दिलं मिशन राहत आणि या मिशन राहत मार्फत हे पो जेवण पोहोचवण्याचं काम झालं आम्ही हायजीन किट लोकांना दिले आम्ही स्नेहालय संस्थेत आणि बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा जसं की रामवाडी नगर मुकुंद नगर इथे आम्ही लोकांना हात धुण्याची प्रात्यक्षिका करून दाखवली आणि जुनी भंगारामधनं जे स्टीलचे बेसिन्स असतात ते घेऊन आम्ही ठिकठिकाणी आतमध्ये एंट्री करण्यापूर्वी कारण वस्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आता कंटेनमेंट झोन झालेले होते पत्रे लावलेले होते आत जाण्यापूर्वी तुम्ही इथं हात धुवान मग आत जा आणि आतमध्ये सुद्धा घरोघर आम्ही लोकांना वस्त्यांमध्ये घरांमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही हात धुवा आणि आत जा कारण आपल्याला घरी गेल्यानंतर या गोष्टी करायची माहिती आहे पण आपल्याला आता घरात जातानाच हात डोकं चेहरा सगळं स्वच्छ साबणाने धुऊन जायचं आहे कारण साबण हा एक अतिशय प्रभावी इलाज आहे साबणाने हात धुणं आणि स्वच्छता करणं करोनावरची तर हे लोकांच्या डोक्यामध्ये ठसवण्यासाठी आम्ही चांगले प्रयत्न केले अहमदनगर आय लव नगर आणि नरेंद्र नरे फिरोदिया यांचं शांतिकुमार फिरोदिया फाउंडेशन यांनी आम्हाला सुरुवातीला चार एक लाख रुपयांची मदत केली पण आम्ही चाळीस लाख रुपयांचे किट्स गोळा केले त्याच्यामध्ये हायजिन किट्स होते सॅनिटायझर्स होते त्याचबरोबर मास्क होते मोठ्या प्रमाणावरती सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये मास्क पोहोचवण्याचं काम आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात केलं घरोघर मास्क आणि एका माणसाला मास्कच्या कमीत क्युंग कमी तीन जोड्या म्हणजे तीन आ, मास्क प्रत्येकाला तर ते एक दोन एक वाळत घालून अशी सायकल होऊ शकते तर या सगळ्या गोष्टी केल्यास न्यायालय संस्थेमध्ये आम्ही आमच्याकडं जेवढे जुने कपडे लोकांनी डोनेट केलेले होते त्याच्यातून आम्ही तीन लेअरचे चार लेअरचे असे मास्क बनवले आणि त्याचाही वापर आमच्या लाभार्थी घटकांनी केला तसंच इतरांनी केला याच्यात या, या दुसऱ्या टप्प्यामध्ये स्टँडर्ड लेबर किंवा नगरमधून आपल्याला माहिती आहे की सगळे राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामुळे ठाणे मुंबई पुणे इकडचे पण सगळे परप्रांतीय कामगार गोवा कर्नाटक इकडनं पण आपल्या प्रांतांकडं निघालेले कामगार हे सगळे नगरमार्गे तिसऱ्या लॉकडाऊननंतर पायी चाललेले होते सायकलनी चाललेले होते आणि यांची अवस्था भीषण होती यांच्याकडे कोणते हायजीन किट्स नव्हते मास्क नव्हते त्यांच्या पोटामध्ये जेवण नव्हतं आणि अतिशय धोकादायक परिस्थितीमधनं हे लोक चालले होते म्हणजे एकेका कंटेनरमध्ये एकशे चाळीस एकशे पन्नास बस लोक बसलेले आम्ही पाहिले मुंग्यासारखे लोक खाली उतर उतरायचे त्या ट्रकमधून आणि कुठलीही काळजी न घेता हे लोक गावांकडे चालले होते जर त्यांना आपण तिथे स्वतःची काळजी कशी घ्यायची इतरांची काळजी कशी घ्यायची याचं जर नीटपणे माहिती दिली नाही तर त्यांच्याहून करोनाचा प्रसार देशभर होणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही राहत केंद्र चालू केलं एक राहत केंद्र आम्ही निंबळक रस्त्याला चालू केलं जे चोवीस तास तिथे जेवण हायजीन किट टॉयलेटरी ह्या सगळ्या व्यवस्था होत्या महापालिकेच्या मदतीने भाग्योदेव मंगल कार्यालयामध्ये आम्ही एक सोय केली जे पायी चालत असलेले कामगार होते त्यांना सगळ्यांना आमच्या वाहनांमधनं आम्ही आणत होतो तिथं ठेवत होतो आणि ज्या सरकारी वाहनांची श्रमिक ट्रेन्स होत्या किंवा राज्य परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत लोकांना सोडण्याची व्यवस्था केली होती त्या फॅसिलिटीपर्यंत आम्ही या लोकांना पोहोचवत होतो आणि आम्ही सगळ्या संस्थांचा समन्वय करून हे काम केलं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोकं सुरक्षित रा राहिले आणि आपल्या घरांपर्यंत पोहोचले आणि नगरमध्ये हा संसर्ग पसरला नाही कारण हे लोक जर नगरमध्ये इकडे तिकडे राहत राहिले असते नगरमध्ये येऊन पडल्यानंतर तर कदाचित संसर्ग वाढला असता गीव इंडिया इंडियासारख्या संस्थांच्या मदतीने आम्ही जवळपास तीन हजार लोकांना पाच पाच हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात टाकले पै मध्ये आम्ही फक्त मिडिएशनचं काम केलं आणि याच्यामध्ये झोपडपट्टीतले लोक मुकुंदनगरमधले मोठा समुदाय भिंगारमधले लोक एल जी बी टी व्यापारातले महिला हे सगळे गट होते यांना आम्ही विनंती केली की तुम्हाला जे आम्ही पाच हजार रुपये देतो आहे ते पाच हजार रुपये यासाठी की तुम्ही आता घराबाहेर पडू नका निदान एक महिनाभर आणि आता याच्यातून तुम्हाला जे काय किराणातून मिळते तुम्हाला सरकारी अन्नधान्य पण जो इतर किराणा लागतो जेवण करायला तो, तो तुम्ही यातून परचेस करा आणि आमचं म्हणणं असं होतं की यातले निदान तीन हजार रुपये अशा गोष्टीसाठी वापरा ज्याच्यामुळे तुम्हाला जगण्याचं नवं साधन शोधता येईल कारण आता जुन्या पद्धतीने तुम्हाला जगता येणार नाहीये कामं मिळणार नाहीत तर आणि आम्ही दुसरं एक अपील केलं होतं की यातले निदान दहा टक्के पैसे तुम्ही तुमच्यापेक्षा गरीब असलेल्या झोपडपट्टीतल्या जो तुमच्या जातीचा आणि धर्माचा नसावा शक्यतो अशा एखाद्या कुटुंबाला नेऊन द्या मला सांगायला खूप आनंद वाटतो की ज्या ज्या लोकांना आम्ही पैसे दिले त्या सगळ्या लोकांनी किमान पाचशे रुपये आपल्या कम्युनिटीतल्या सर्वात गरीब व्यक्तीला नेऊन दिले आणि आम्ही हे यासाठी म्हटलं की हे गिव्हिंगची चळवळ सुद्धा सामुदायिकरित्या आपल्याला करावी लागेल तुम्ही तुमच्या शेजाऱ्याची काळजी घेतली पाहिजे नुसतं श्रीमंतांनी आणि कुणीतरी दोन चार संस्थांनी येऊन वाटलं आणि तुम्ही ते तुमच्या घरापुरतं ठेवलं आणि तुम्ही शेजाऱ्यांना विसरलात तर जेव्हा तुमच्यावर संकट येईल शेजारी पण तुमचा विचार करणार नाही हे अख्ख्या समाजावरचं संकट आहे आणि म्हणून आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे एकमेकांना सगळं नाही पण एक विश्वास दिला पाहिजे की आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी होतो आणि तुमच्या संकटाला आम्ही वाटून घेतोय तुमच्याबरोबर बरोबर यामुळं या सगळ्या काळामध्ये जातवाद जमातवाद एकमेकांचे मिळालेले लोक आणि न मिळालेले लोक यांच्यामध्ये भांडणं मारामाऱ्या वादविवाद असलं काहीच घडलं नाही तर लोकांनी एकमेकांना सांभाळून घेतलं आणि हे जे नगरचे एक्सपेरिमेंट्स होते याला दैनिक लोकसत्ता टाइम्स ऑफ इंडिया हिंदू सारख्या पेपरने सुद्धा याला चांगली प्रसिद्धी दिली मला खूप आनंद वाटतो लंडनच्या इकॉनॉमिक्सच्या बा बातमीदारांनीसुद्धा जे मिशन राहत राबवलं गेलं त्याची दखल घेतली तर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काम या काळामध्ये होत राहिलं आणि मला असं वाटतं की या सगळ्याचा जो एक आता उत्तर पाठ आहे आता आपण एका अजून धोकादायक एक स्थितीमध्ये चाललेलो आहोत पूर्वी भीती खूप होती आणि लोक काळजी खूप घेत होते आता खरं संकट खूप वाढले आणि लोक थोडे थोडे निष्काळजी व्हायला लागलेत आणि म्हणून या काळामध्ये कोणीतरी पुढाकार घेऊन करोनामुक्त नगर अभियान परत एकदा नव्या चेतनेसह राबवण्याची गरज होती आणि विनायक तुम्ही आणि विकास वर्धिनीने ही जबाबदारी उचलली याचा आम्हाला खूप आनंद वाटतो या सगळ्या मिशन मध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपल्याला लोकांसो लोकांना सोबत घेऊनच या संकटाचा सामना करावा लागणार बरोबर आणि मला असं वाटतं की कोण काय करतो याच्याकडे आता बघण्याची वेळ नाहीये सरकार सरकारच काम करताय नेते त्यांचं काम करतायत राजकीय पक्ष त्यांचं काम करतायत संस्था सा, त्यांचं काम करतायत पण आपण ऍज अन इंडिव्हिज्युअल नागरिक म्हणून ह्याच्यामध्ये काय काम करू शकतो ते आपण एकत्र येऊन करायला पाहिजे आणि ती आजच्या काळाची गरज आहे आणि पुढील पिढ्यांसाठी आपल्याला एक चांगला निरोगी भारत देश जर मागे ठेवायचा असेल तर आपल्याला आता एकत्र येऊन काम करण्याला पर्याय नाही आणि तुम्ही जे काम करता ते मला फार महत्वाचं मला म्हणजे मागच्या तीन महिन्यामध्ये तुमच्या या सगळ्या संस्थांच्या मार्फत जे काम झालं निश्चितपणे उल्लेखनीय आणि नगरकरांना देखील त्याची जाणीव आहे तुमचा दररोज समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संपर्क येतो लोकांशी तुमचा सातत्यानं त्यांच्याशी संपर्क येतो बोलणं होतं एक मुद्दा आपण जो मांडला की सुरुवातीच्या काळामध्ये लॉकडाऊन किंवा बाहेर वावर करण्याच्या बाबतीत जे गांभीर्य लोकांमध्ये होतं ते गांभीर्य आता थोडं कमी झालं आहे पण एखादा माणूस पॉझिटिव्ह झाला की त्याची भीती मात्र प्रचंड आहे असे एक टोकाचा विरोधाभास थोडासा परिस्थितीमध्ये दिसतो आहे मला असं म्हणायचं की या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांच्या मनामधली मना पॉझिटिव्ह झाल्यानंतरची किंवा पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाची त्याच्या कुटुंबियांसंदर्भातली जी भीती आहे ती कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं या बाबतीत मला असं वाटतं आहे की एकतर जे रुग्ण बरे झालेले आहेत किंवा ज्यांचे उपचार संपलेले आहेत तर मला असं वाटतं की त्यांचा आपण करोना योद्धा म्हणून एक सामुदायिकरित्या म्हणजे त्यात आता एकत्र येणं शक्य नाहीये पण आपण झूम मिटिंग करू शकतो आणि त्यांचे अनुभव आपण लोकांना ऐकू शकतो आणि त्यांचा उचित सन्मान पण व्हायला पाहिजे कारण की त्यांनी एक पॉझिटिव्ह प्रेरणा तयार केलेली आहे समाजामध्ये आणि हा एक भाग झाला दुसरं म्हणजे अशा सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांचा उपयोग या करोनाच्या आपल्याला कर, करायला पाहिजे कारण आता ज्यांना करोना होऊन गेलेला आहे त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज आलेल्या त्यामुळे त्यांनी प्लाझ्माचं दान करायला पाहिजे त्याचबरोबर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी मुक्तपणे फिरलं पाहिजे कारण आता त्यांच्यापासून कोणाला धोका नाही आणि त्यांना करोना लगेचच्या लगेच होणार नाही असं दिसलंय काही वेळा की अँटीबॉडीज काही काळानंतर नष्ट झाल्या परत जे बरे झालेले त्यांच्यातले पण खास करून हे फार कमी प्रमाण आहे बहुतेक लोकांना आता हा धोका नाही त्यामुळे त्यांनी मास्क वापरून योग्य ती काळजी घेऊन थ्री लेअरचे मास्क वापरून समाजामध्ये जाऊन काम करायला पाहिजे आणि असं म्हणतो की आता अजून त्याचा कर यायचा आहे जर कर येणं बाकी असेल तर आपल्याला आता कदाचित प्रत्येकाच्या ओळखी पाळखीत काही पेशंट दिसणार आहेत आणि आपल्याला असा विचार करायला पाहिजे की उद्या आपल्याला जर करोना झाला तर लोकांनी आपल्याशी कसं वागलं पाहिजे याच्याबद्दल आपण विचार करूनच या लोकांशी आपण ज्यांना करोना झालाय त्यांच्याशी आपण व्यवहार करायला पाहिजे ठीक आहे परंतु आकारण भीती आणि खूप वाईट गोष्ट तुम्ही जो मुद्दा मांडला की जे यातनं फाईट करून बाहेर आले त्यांच्या अनुभव लोकांपर्यंत हा फार महत्वाचा आजची घटना सांगतो की माझ्याच परिचित एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजींनी यशस्वीपणे मात केली तर त्यांची मुलाखत देखील आपण घेतली ती उद्या परवा जाहीर होईल त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांचा माझा अगदी घनिष्ठ संबंध आहे अशोकरावजी चव्हाण ते स्वतः पॉझिटिव्ह झाले होते त्यांना मी आज सकाळी फोन केला की म्हटलं साहेब तुमची मला मुलाखत पाहिजे तेव्हा कशाबद्दल म्हटलं मंत्री म्हणून नाही माजी मुख्यमंत्री म्हणून नाही एक को कोरोनाचा एक योद्धा तुम्ही सक्सेस मिळवलेला आहे तुमची मुलाखत पाहिजे की लोकांची भीती कशी जावी हे तुम्ही सांगा तर त्यांनी मान्य केलं त्यांची एक मुलाखत आपल्याला मिळेल मला आणखी एक विचारायचं की या सगळ्या प्रकारमध्ये आता मी ज्यावेळेला जाहीर केलं किंवा दोन दिवस झालेत फार वेळ नाही आपल्याशी बोललो आणि नंतर मी अनाऊन्स केलं रोज पंधरा ते वीस पॉझिटिव्ह रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांचे फोन येत आहेत की त्यांना बेड्स मिळत नाहीत आणि हे फार धोकादायक मला वाटतं एक तर वाट त्याच्या दोन गोष्टी आहेत की सिव्हिलमध्ये बेड्सची मर्यादा आणि तिथं जे चार्जेस सिव्हिलमध्ये तर फार माफक दरामध्ये आहे परंतु खाजगी ठिकाणी जे चार्जेस आकारले जातात हा एक गंभीर मुद्दा आहे जर एखाद्या ठिकाणी ॲडमिट व्हायला तुम्हाला लाख रुपये जर भरायची वेळ आली मला भीती कधी कधी अशी वाटते की समाजातल्या गरीब माणसाची अवस्था आता काय होणार आहे ज्याचं हातावर पोट आहे तो आने आने त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि अनेक ठिकाणी असं लक्ष देतं की त्या माणसाची परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याला ॲडमिशन द्यायचं की नाही असे देखील निर्णय दुर्दैवाने होत आहेत याच्यावर आपलं काय केलं पाहिजे याच्यात लोकांना आपला आधार दिला पाहिजे असं मला वाटतं तुमच्या मनामध्ये काही कल्पना जर असेल या संदर्भात की ज्याने गरीब माणसाला आधार मिळेल त्याला वाटेल की चला आपल्याला काय झालं तर ही माणसं आहेत यांच्याबरोबर आपण जाऊ हे उभे राहतील असं काय केलं पाहिजे आपण काय आता दुर्दैवाने हा एक थोडासा जोपर्यंत त्या करोनावरचं निश्चित औषध येत नाही आणि लस पण बाजारात उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याची ही कायम राहणार आहे आणि तसं पाहिलं तर या आजाराने मरण्याचं प्रमाण फारच कमी आहे इतर बरेच अनेक आजार आहेत ज्याच्याबद्दल बोललं पण जात नाही आत्तासुद्धा टी व्हीचे किती रुग्ण मारतात किंवा मलेरियाचे किती रुग्ण मारतात हे जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल किंवा इतर फ्लूने किती रुग्ण मारतात त्याचा विचार केला तर त्या मानाने करोनामुळं जी मृत्यू दर आहे त्याचा आणि मृत्यू संख्या आहे ती एवढी काही भयावह नाही आहे परंतु औषध नसल्यामुळे एक भय लोकांच्या मनामध्ये आता साठून राहिलेले आहे मला तर असं वाटतं की आता इथे मला असं वाटतं की सामाजिक संस्थांना सरकारनी जरा खुला अपील केलं पाहिजे कॉर्पोरेशनकडे संसाधन आहेत सरकारकडे संसाधन आहेत संसाधनं कोणते कॉर्पोरेशनकडे आज नगरमध्ये समजा सहा मंगल कार्यालय आहेत त्यांनी संस्थांना ओपन आवाहन करावं की ही मंगल कार्यालय आहेत हे आम्ही संस्थांना देऊन टाकतो तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि हिच आम्ही स्वच्छतेचं काम आम्ही बघतो इथे पाणी लाईट सगळं पुरवठा होईल हे आम्ही पाहतो आणि तुम्ही लोकांना आज इथे आधार द्या मग कुणीतरी येऊन तिथे जेवण देईल कुणीतरी येऊन तिथे जुन्या पाण्या किंवा कॉट्स टाकतील कॉट नसतील तर लोकांना खाली पडू द्या कारण लोक रस्त्यावर पडतील आणि अनअटेंडेड राहतील त्याच्यापेक्षा नसतील कॉट तर लोक खाली झोपतील चौकोन आखले जातील डिस्टन्सिंग केलं जाईल दोऱ्या बांधल्या जातील आज ज्या ज्या पद्धतीने साड्या बांधल्या जातील साड्यांचे वॉर्ड होतील आता फार प्लायवूड मारून आणि भारी भारी वॉर्ड होणार नाही शंभर टक्के इन्फेक्शन टाळू शकतील अशा सुविधा कदाचित मिळणार नाहीत पण लोकांना अनअटेंडेड राहणं हा एक फार वाईट प्रकार आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन पण वाढणार आहे आणि लोकांच्यामध्ये एक राग आणि निराशेची भावना ही निर्माण होण्याची दाट शक्यता मला वाटते आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी एक आराजकाची भीती वाटते सर्वांना ती पण अशक्य गोष्ट नाही आहे तर मला असं वाटतं की आज ज्यांना ज्यांना याच्यात काम करायचं आहे त्यांच्यासाठी सगळी संसाधनं पैसे नस नसू शकतील सरकारकडे कारण आता जवळपास पाच महिन्यांचा काळ उलटतोय आणि कठीण परिस्थितीतून सरकार सुद्धा चाललेलं आहे माहिती आहे आप आपल्याला पण जी संसाधनं पडून नये ती तरी तुम्ही सामाजिक उपक्रमांना संस्थांना देऊन टाकली पाहिजे आणि संस्थांनी आपल्या कुवतीनुसार हे काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूपशे बी एच एम एस बी एम एस डॉक्टर्स आहेत ज्यांना वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान आहे अशी माझी परिचारक परिचारिका आहेत त्यांना सगळ्यांना आता या कामांमध्ये परत घेतलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना थोडं ऍक्नॉलेज करा त्यांना ऑनररी पद द्या आणि त्यांना याच्यासाठी जबाबदार धरू नका की तुम्ही उपचार करत असताना जर एखाद्या रुग्णाचं काही झालं बरं वाईट तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार आहे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे ही भीती मनात कोणाच्या घालू नका त्याच्यातून लोकांना मुक्त ठेवा कारण जे काही होणार आहे ते सद्भावने आणि चांगल्या उद्देशाने होणार आहे याच्यामध्ये कोणताही व्यावसायिक उद्देश नसेल कोणाकडनं पैसे न घेता जे शक्य आहे ते दिलं जावं जे साधे उपचार आहेत त्या त्या ते करण्याची परवानगी असे जे बी एच एम एस डी एच एम एस डॉक्टर्स आहेत त्यांना आता देण्याची वेळ आलेली आहे आता काय झालंय की अमुक एक प्रकारचे उपचार करण्यासाठी अमुक एक क्वालिफाईड डॉक्टर लागतो आता डॉक्टर प्रायव्हेट डॉक्टर सध्या खूप कमी संख्येनं उपलब्ध आहेत तर मग लोकांना उपचार मिळू नयेत का मग जो असेल त्यांनी करायचा आहे आता सुरुवातीच्या काळात मला आठवतो जेव्हा आय व्ही पेशंटला लोक हात लावायचे आम्ही सलाईन द्यायचो इंजेक्शन द्यायचो सगळे कामं आम्ही केले त्याच्यामुळं काही पेशंटला तर आम्ही वाचू शकलो सगळ्यांचं जीव आम्ही नाही वाचू शकलो आणि आता तर नंतर लोकांची भीती गेली नंतर बरीचशी एचआय व्हीवरची औषधं निर्माण झाली काळजी लक्षात आलं की तो तीन प्रकारेच फक्त पसरतो मग लोकांनी या बाबतीत डॉक्टर लोक आले आणि ते काम करायला लागले तर मला काय वाटतं की आज मुक्त करून टाका लोकांना ज्यांना काम करायचं या क्षेत्रात जे सगळ्या प्रकारच्या लोकांना आता जे काही संसाधनं आहे ती उपलब्ध करून द्या बरेचसे स्टेडियम्स आहेत बऱ्याचशा सार्वजनिक जागा आहेत तिथे आता छोट्या छोटी व्यवस्था करायला लागू देत लो लोकांना लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने या व्यवस्था करतील आणि लोकांना एकत्र येऊन अशा प्रकारे काम करायची आपण एक ही संधी ऍक्च्युअली मला असं वाटतं की लोकांनी एकत्र आहे आणि काम करायचंय एका ध्येयासाठी याच्यात कोणी मोठा नाही छोटा नाही आणि कुठला जाती धर्म पंथाचा भेदभाव नाही असं आपल्याला करावा लागेल जर आपण असं करू शकलो तर मला असं वाटतं की लोकांना जे आता भीतीग्रस्त वाटतंय निराश वाटते एकाकी वाटते आपल्याला आता शेवटी कोणाचीच मदत नाही आता काय प्रत्येक जणच एक मदत करून करून पण थोडासा थकलेला आहे आपण कोणाला दोष नाही देऊ शकत पण तरी पण लोकांना जी एकाकी पण यायला लागले समाजामध्ये ते घालवण्यासाठी आज सगळे हे दरवाजे मुक्त करून टाकले पाहिजे आणि आतापर्यंत दुर्दैवाची गोष्ट आम्ही खूपदा बोललो परंतु प्रशासनाने शासनाने याच्यात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना बोलवून किंवा त्यांची झूम मिटिंग घेऊन तुमच्या काय अडचणी आहेत आम्हाला सांगा आम्ही याच्यात कुठं मदत करू शकतो लोकांना काही पैसे नको आहेत तुमच्याकडून पण त्यांच्या अडचणी जाणून घ्या जसं सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला लोकांमध्ये जाऊन अन्न वाटायचे लोक तिथं उपाशी मारतायत लोक बोलवत आहेत त्यांच्याकडे तीन तीन दिवस चार चार दिवस झाले अन्न घेऊन कोणी पोहोचलं नाही त्यांना बाहेर पडता येत नाही कारण की लॉकडाऊन आहे बाहेर गेले तर पोलीस त्यांना ठोकणार तर आम्हाला तिथपर्यंत जायचं तर आम्हाला सांगायचं नाही तुम्हाला माहित नाही का लॉकडाऊन आहे मग आम्ही काय करायचं की आम्ही ॲम्ब्युलन्स घ्यायच्या ॲम्ब्युलन्स ही रुग्ण वाहण्यासाठी असते त्याच्यामध्ये जेवणाचे डबे घालायचे पुढे बांधायचे आणि लोकांना नंतर मध्यरात्री जाऊन लोकांकडे अन्न वाटून यायचं का तर लोक उपशेत फोन करतात म्हणून म्हणजे आपल्याच लोकांना मदत करण्यासाठी आम्ही चोट्या वामट्यासारखी फिरत होतो तर अशी परिस्थिती का असावी हे सगळं खुलं का नाही करू शकत आपण तर मला असं वाटतं की थोडस शासनाने पण आहे ना समाजाला विश्वासात घेणं संस्थांना विश्वासात घेणं हे खूप गरजेचं आहे आता सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय किंवा सिव्हिल सोसायटीच्या मदतीशिवाय या संकटाला तोंड देऊ शकत नाही हे वस्तुस्थिती शासनाने मान्य करायला पाहिजे आणि बरोबरीच्या नात्याने कामाला लोकांना मोटिवेट केलं पाहिजे असं मला वाटतं की या खूप गोष्टी फक्त वागण्यातले थोडेसे बदल आणि धोरणातले थोडेसे बदल ह्याच्यामुळे करोनाच्या विरोधात लढण्यासाठी आज लक्षावधी हात पुढे येऊ शकता खरं नाही तुम्ही एक मुद्दा जो मांडला की आय व्हीच्या बाबतीमध्ये जो एक आ, सोशल डिस्टन्सिंग त्या काळात पाळलं जात होतं तर मला थोडंसं मागं गेलं तर बाबा आमटेंच्या काळापर्यंत जर गेलं तर त्यावेळेला तो एक असा विशिष्ट प्रकार होता की लोक तिथं घाबरून राहायचे आज ते बऱ्यापैकी समाजात सहभागी होतात आय व्हीच्या बाबतीत तुम्ही काम केल्यानंतर ते पाहिलं आज बऱ्याच अंशी तशीच परिस्थिती होते आणि माझे काही पेशंट मी ज्यावेळेला बोललो तर ते असं म्हटलंय की आम्हाला एक वेळ औषधं काय मिळतात याची जी फार इंटरेस्ट नाही आहे किंवा आम्हाला त्याचं काही फार वाटत नाही पण आम्हाला जे प्रेम मिळत नाही आहे तो आम्हाला जास्त सिरियस प्रकार वाटतो आम्हाला प्रेम तेवढंच आपुलकी जवळीक ती जी मिळेल त्यामुळं आम्ही लवकर बरे होऊ आणि दुसरा भाग असा आहे की समाजातले अनेक घटक पुढे यायला तयार आहेत म्हणजे एक सांगतो की मला काही नगरमधल्या सायकोलॉजीच्या प्राध्यापकांचे फोन आले की आम्हाला यात कसं काम करतील आम्हाला संधी द्या मग जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालेत किंवा त्यांचे कुटुंबीय त्यांचे नातेवाईक परिवार त्यांना जे काउन्सिलिंग करायचं त्यासाठी त्यांनी मोफत काउन्सिलिंगची तयारी दाखवली या सगळ्या गोष्टीत मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की कोरोनाच्या संदर्भामध्ये नगर शहराच्या परिस्थितीकडे सध्या तुम्ही कसं पाहता करोनाची परिस्थिती नगर शहरामधली हळूहळू कठीण होत आहे म्हणजे स्प्रेड वाढत चाललेला आहे खूप आणि कारण की झोपडपट्ट्यांमधल्या लोकांचं पेशन्स संपलेलं आहे आता आम्ही झोपडपट्टीत एक बालभवन प्रकल्प चालवतो आम्ही दोन हजार लोकांबरोबर रोज काम करतो तिथे दोन हजार मुलांबरोबर काम करतो आम्ही आणि तुम्हाला माहिती आहे की आपण आता बसलो आहोत हे एक माध्यम आहे आमचं कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एम बरोबर आम्ही कंटिन्युअसली लोक आजारावर कशी मात करतायत किंवा ते गरिबीवर कशी मात करतायत काय नवीन छोटे छोटे उद्योग धंदे कसे शोधून काढतायत ह्याच्याबद्दल आम्ही सतत कार्यक्रम करत असतो ज्याच्यामुळे लोकांना आयडियाज मिळतील आज दारिद्र्य हे परिस्थितीचं आहे पण त्यापेक्षा मोठं दारिद्र्य कल्पनांचं विनायक अगदी तर त्या नव्या कल्पना आताच्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या साजेशा अशा आपल्याला घेऊन लोकांकडे शेअर करायला पाहिजे तर मला असं दिसतंय की आज नगर शहरामध्ये झोपडपट्टीतल्या लोकांच्याकडे आता कोणाचंच लक्ष नाही आहे त्याच्यामुळं लोक कंटेनमेंट केलं तर दुसऱ्या रस्त्यांनी बाहेर जात आहेत कामं करतायत काळजी दुर्दैवानी घेऊ शकत नाही आहेत आणि तिथे धाक दपडशाचा कोणताच विषय राहिलेला नाही कारण काम नाही केलं तर लोकांचं पोट भरणार नाही काम बंद आहेत ते काम सुरक्षितपणे कशी करायची याचा मार्ग आता दाखवायला हो पाहिजे आज त्याच्याबद्दल बोलत नाही लोक म्हणतात की परिस्थिती इतकी तुम्ही काय का पडले हे बोलून चालणार नाही ज्याला पोट आहे त्याचं पोट हे भरलंच पाहिजे लोक कर्जबाजारी झाली आहेत खाजगी प्रायव्हेट मनी ने लोकांची घरदार लिहून घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे याचे जे सामाजिक दुष्परिणाम आहेत ते इतके भीषण आहेत ते अजून पुढे आलेले नाही आहेत डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस इतक्या प्रमाणावर वाढल्यात आणि मुलांवरच्या अत्याचारांच्या बालविवाहाचं प्रमाण प्रचंड अच्छा नंतर लोकांना म्हणजे मूल झालंय आणि आता ते म्हणतात की या काळात एक मूल अजून एक्स्ट्रा परवडणार नाही हे रिलिंक्विश करायचं आमचं मूल तुम्ही ठेवून घ्या आणि ते दुसऱ्या कुटुंबाला दत्तक द्या म्हणजे असं याच्या आधी कधीच पाहिलं नव्हतं तीस पस्तीस वर्षात समजा आपण सामाजिक स्थित्यंतर पाहिली पण असं स्थित्यंतर आपण कधीच पाहिलं नव्हतं जिथं लोकांचं जगणं अवघड झालं आणि स्वतःच्याच मुलीचे लोक बालविवाह लावायला तयार झाले तर मला असं वाटतं की एका कठीण परिस्थितीकडे आपण चाललोय पण मला असं वाटतं की आपण झोपडपट्ट्यांच्याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे नगर शहरामध्ये सतरा अधिकृत झोपडपट्ट्या आहेत आणि आठ अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत म्हणजे अनाथुरा स्लम्स आहेत इतर राहणारी लोकसंख्या जवळपास बहात्तर त्र्याहत्तर हजार आहे आज या ठिकाणी कंटिन्युअसली जाऊन लोकांबरोबर काम करणाऱ्या किती एजन्सीज आहेत किंवा किती समाजाच्या बाहेरचे लोक तिथे जाऊन काम करतात आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतो प्रामुख्याने एक असा लेयर आहे जो ज्याला हॉस्पिटलमध्ये ऍक्सेस आहे जो हॉस्पिटलकडे जायचं धाडच करतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आज आपण त्याबद्दल बोलतोय की बेड्स नाहीये म्हणजे बेड्स मागायला जाणारे कोण आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते पैसे असलेले लोक आहेत की ज्यांच्याकडे निदान पन्नास हजार रुपये तो म्हणतो जाऊन इथं आठ दिवस उपचार घेऊन मी बरा होतो तेवढ्या पैशात होतं का मग लोक आपल्याला सांगतात की त्यांना कमी करायला सांगा पैसे बेड उपलब्ध करायला सांगा पण जे लोकांना माहिती आपल्याकडे पैसे नाही आणि आपल्याला कुठंच जागा नाहीये ते लोक मरतायत अक्षरशः आणि ते अनअटेंडेड आहेत टोटली तर मला असं वाटतं की खूप मोठा ड्राईव्ह करायला पाहिजे झोपडपट्ट्यांमध्ये एल जी सेक्टरमध्ये एलजीबीटी वेस्ट व्यवसायातल्या महिला हातावर पोट भरणारे लोक रिमोट एरियामध्ये राहणारे लोक पालनवरचे लोक इथं जाऊन आता एक मोठा अभियान करायला पाहिजे त्याच्यामध्ये त्या लोकांच्या मूलभूत गरजांना ॲड्रेस करायला पाहिजे आपल्याला ते एकाच जागी थांबावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी त्यांना किमान महिनाभराची जागण्याची संसाधनं द्यायला पाहिजे म्हणजे ते शासनाचं अन्नधान्य आहे पण अलाइड किराणा जो आहे तो परत एकदा प्रोव्हाइड करायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की आता नगर परत सुरक्षित करायचं आहे ना तर लोक फिरणार नाही त्याच्यासाठी त्यांना घरभर बसता येईल असं एक महिन्याची सोय आता करायला पाहिजे तो एक महिन्याच्या काळामध्ये हे नगर जर सुरक्षित राहिलं लोक फिरले नाहीत काळजी घेतली गेली तर कदाचित हे करोनामुक्त होऊन जाईल पण त्याच्यासाठी ही महिन्याभराची काळजी घ्यायची अन्नधान्याचा पुरवठा आरोग्य सुविधांचा पुरवठा सामाजिक संस्थांशी संवाद करून त्यांना ही संसाधनं उपलब्ध करून देणं महापालिकेची आणि करा म्हणणं त्यांना आणि त्यांची भीती काढून टाकणं की तुम्ही करा काय झालं तर आम्ही कोणालाही महिन्याची जी आपण म्हणता की त्यांना तेवढं उपलब्ध तर करून देणं हे शासनाच्या स्तरावर तर आता मला काही फारसं शक्य दिसत नाही जी रिसोर्सेसच्या मर्यादा आहेत तर तुमच्या मनामध्ये मा काय अशी कल्पना की कसं उभं करावं का लागेल काय आहे की आता सुद्धा आहे ना समजा आम्ही अन्न धान्य गोळा केला आता ग्रामीण भागामध्ये शेती वगैरे परत सगळं स्थिरस्तावर झालंय म्हणजे चालू आहेत कामं आज मला आम्हाला खूप फोन येतात आम्हाला भाज्या वाटायच्या आम्ही या लॉकडाऊन पिरियडमध्ये अनेको अनेक लोकांचे फळं भाज्या घेऊन ते झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरीब ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं आजही आम्हाला कॉल येतात दूध आहे घेऊन जाता का ताक पडले घेऊन जाता का भाज्या आहेत घेऊन जाता का तर माझं असं म्हणणं आहे की जे लोकांना आता आज आयडियाली किट करून आम्ही वाटले तसं आता द्यायला लोक थकलेत तरी पण जे काही मिळत आहे ते वाटण्याची एक सुविधा उपलब्ध राहिली पाहिजे आणि त्याची काही सेंट्रलाइज सिस्टम करण्यासाठी से कलेक्टर काही पुढाकार घेऊन करू शकतील का की त्यांनी एक तिथं एक सेल आहे केलेला त्यांनी पण तो मागच्या वेळेला स्टँडर्ड लेबरला परत पाठवण्यासाठी इमर्जन्सी काम करत होता आता असा सेल पाहिजे की तुम्हाला समाजातल्या वंचित लोकांपर्यंत अन्नधान्याचा काही पुरवठा करायचा आहे का तुम्ही कॉल करा तिथे शासनाची एवढी अजस्त्र यंत्रणा आहे तहसीलदार आहे ग्रामसेवक आहेत सगळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी तलाठी ग्रामसेवकांना सांगितलं पाहिजे बघा कोणाकडे ॲक्सेस पडले जे विकायला जाऊ शकत नाही कोणा कोणाला द्यायचे तो फीडबॅक घ्या आणि त्याची सेंट्रलाईज डिस्ट्रीब्युशन करायला तुम्ही संस्थांना वापरा बरोबर संस्थांचे संस्था आम्ही आमची वाहनं घेऊन तुमच्यासोबत काम करायला तयार आहे आम्ही जे वाटू त्याचा तुम्हाला हिशोब द्यायला तयार आहे आणि मला असं वाटतं की ह्या कलेक्शनच्या कामामध्ये शासनाच्या यंत्रणेचा जर सहभाग मिळाला तर प्रचंड कलेक्शन होऊ शकते कलेक्शन सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून करायचं करा आणि डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत एनजीओच्या कारण एनजीओला कोणाला गरज येते चांगली माहिती आहे कुठं ठिकाणी माहिती आहे आणि एनजीओ तुम्हाला हिशोब देतील बरोबर कोणाला वाटलं काय वाटलं किती वाटलं तुम्हाला त्याचं ज्या पद्धत ज्या फॉर्मॅटमध्ये हिशोब पाहिजे ऑडिओ व्हिज्युअल फोटो त्यांचा आधार कार्डाचा नंबर हे सगळं करतील तर आज मला असं वाटतं की जर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला पाहिजे आज काय झालं की आता शासनाला माहिती आपल्याला मर्यादा आहे आपण काय करू शकत नाही म्हणजे ऐकू येत नाही दिसत नाही असा रोल घेऊन चाललेलं आहे काम आणि परिस्थिती भीषण होत चालली सामाजिक संस्थांना माहिती आहे की आज इतक्या ग्रास रूट पर्यंत आपण जाऊ शकत नाही लोक फोन करतात आपण गाडी घेऊन कुठं पण तिथे एक तलाठी आहे तिथे एक ग्रामसेवक आहे खालची यंत्रणा आहे सगळी तिथून ते सगळं जनरेट होऊन आमच्यापर्यंत आलं किंवा शासनापर्यंत आलं तर डिस्ट्रीब्युशनला आम्ही तुम्हाला mm. मदत करतो mm. आणि शासनातल्या काही लोक खूप काम करत आहेत चांगलं mm. बरेच लोक आज शासनामधले सुद्धा आहे की या कोविडच्या नावाखाली कोणतंच काम करत नाही mm. म्हणजे त्यांचं दैनंदिन कामही करत नाहीयेत आणि कोविडसाठी एक्स्ट्रा त्यांनी काही करायला पाहिजे ते नाही करत मला असं वाटतं की थोडस शासनाने सुद्धा लोकांना टास्क द्यायला पाहिजे आणि नुसतं म्हणजे संस्थांशी जोडून द्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक तालुक्यामधली किंवा आता समजा नगरमधली शासकीय यंत्रणा महापालिकेची यंत्रणा आणि संस्था यांची एक जोड मारायला पाहिजे आपण नगरपुरता विचार केला तर डिस्ट्रीब्युशन आम्ही करतो संस्था तुमचे प्रतिनिधी पण आमच्या बरोबर थांबा कलेक्शनला तुम्ही मदत करा अख्ख्या जिल्ह्यातून कलेक्शन होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी पण करता येईल आणि नगर तालुक्याचा विचार केला तर नगर तालुक्यातून नगर शहरामध्ये शहरासाठी चांगली मदत येऊ शकते त्याचा आपल्याला वापर करता आणि नगर शहराचं तर वैशिष्ट्य असं आहे की नगर शहरामध्ये दातृत्वाची तर फार मोठी परंपरा आहे म्हणजे फक्त योग्य पद्धतीनं आपण लोकांना जर अपील केलं तर कलेक्शन योग्य पद्धतीनं करणं आणि त्याचं गरजू लोकांना डिस्ट्रीब्युशन करणं असं केलं तर ही कोरोनाची साखळी आपण महिना दीड महिन्यामध्ये तोडू शकतो हा जो रेट आता टेन पॉईंट वनपर्यंत जो गेला आहे आपल्या डोक्यात कल्पना अशी की सगळ्या उपायांनी सरकारी निमसरकारी खाजगी संस्था सगळ्यांच्या प्रयत्नांनी तो एक टक्क्याच्या खाली आला पाहिजे मग दहा टक्केचा ग्रोथ रेट जर रे एक टक्क्यावर आला तर अल्टिमेटलीच सध्या जो डेथ रे रेट जो आहे टू पॉईंट फाईव्ह वगैरे असा तर तो, तो देखील बराचसा खालील किंवा तो झिरोपर्यंत येऊ शकतो तर हे सगळे एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत लोकांचे मोठ्या प्रमाणात योगदान म्हणण्यापेक्षा त्यांचे सल्ले येत आहेत काही सूचना येत आहेत आणि आज तुमच्याशी जी चर्चा झाली ती तर फारच महत्त्वाची झाली की त्यांनी एक वेगळी दिशा मिळणार आहे मला असं वाटतं की मागच्या तीस वर्षाच्या काळात अनेक उपक्रम ज्या वेळेला मी हाती घेतले त्यावेळेला प्रत्येक वेळेला बहुसंख्य वेळेला मी पहिल्यांदा तुमच्याशी चर्चा केली आणि त्याला कमी जास्त प्रमाणात आम्हाला यश मिळेल आता काही वेळेला माझ्या राजकारणातला सहभाग थोडासा जास्त वाढला गेलं की थोडं इकडे दुर्लक्ष होतं ते झालं परंतु आता परिस्थिती अशी आहे की ही मी कुणाशी तरी बोलताना म्हटलं देखील की एकोणीसशे सत्तेचाळीसचं वर्ष असं होतं की ते वातावरण असं भारवलेलं होतं की सामान्य माणूस देखील स्वातंत्र्य लढ्यात ओढला गेला होता म्हणजे आजही आपण एका लढ्यामध्येच आहोत हा लढा वेगळा आहे यासाठी शस्त्र घेऊन बाहेर पडायची गरज नाही पण सामान्य माणसाला याच्यात सहभागी होता येईल आपण स्वतः आपलं कुटुंब आपलं समाज आपलं सोसायटी जिथे राहतो तो परिसर एवढं जरी आपण केलं तर त्याला आपण प्रतिबंध घालू शकतो कोरोनाला आणि ते केलं की तो मग आपल्या गल्लीला आपल्या वॉर्डाला आपल्या शहराला आपण करोनापासून मुक्त ठेवू शकू मला असं वाटतं की तुमच्या शुभेच्छा कायमाचे से सहभाग देखील यात राहणार आहे आपण शेवटी मला वाटतं की नगरकरांना या निमित्तानं काही एक संदेश थोडक्यात दिला तर जास्त चांगलं राहील मला असं वाटतं की शेजाऱ्यांची काळजी घ्या एवढाच संदेश मला द्यायचा आहे बस धन्यवाद <laughs> गिरीची फार चांगली मुलाखत झाली आपण वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार थँक्यू